भ्रष्ट व गुन्हेगारीचे मुजोर अधिकारी शासनाला चालतात तरी कसे? आता बघूया सविस्तर वृत्त. प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणूक काळात सचिव राजकीय पक्ष आपला देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचे खोटे स्वप्न जनतेला दाखवून निवडणुका जिंकतात आणि एकदा की खुर्ची मिळाली की प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने जनतेच्या विविध करातून मिळालेल्या पैशांवर कसा डल्ला मारता येईल याचे प्लॅनिंग आखले जाते. देश विकासाकडे नेण्यापेक्षा भकास कसा होईल याच्याकडे लक्ष वेधले जाते. आदिवासी विभागात लाखोंचा घोटाळा करून आता नाशिक सामाजिक वनीकरण विभागात हैदोस घालत आहे. त्या अधिकाऱ्यांविरोधात जबर फौजदारी गुन्हे दाखल असून आपण स्क्रीनवर पाहत असून भ्रष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीचे अधिकारी शासनाला चालतात तरी कसे? अशा अधिकाऱ्यांविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे देशद्रोहाचे खटले शासन कधी चालवणार हे आता पाहावे लागणार असून या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही लेखनी करून सळो की पळो त्यांना आम्ही करणार हे मात्र नक्कीच. बघत राहा न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा. याचा आढावा घेतलाय आमचे न्यूज 7 डेजचे प्रतिनिधी मुझफ्फर शेख संगमनेर यांनी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक. अशाच नवनवीन घडामोडींचा व बातम्यांचा आढावा घेण्यासाठी बघत राहा न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन दाबून शेअर करणं विसरू नका. सध्याचं बातमीपत्र संपलं. धन्यवाद. Thank you.